नमस्कार। तर आज सकाळपासून पाऊस आहे, म्हणजे रिमझिम 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 सुरुवात झालेली आहे। पण आजी लोकांचं काही गप बसायचं काम नाही, आंघोळी चालूच आहेत। म्हणजे त्यांना सकाळी आंघोळ आणि धुणं हे सगळं काम पाहिजे बाबा। तर सकाळी सांगितलं की आंघोळ करू नका तुम्ही, तर आमच्या काही कारणामी केली, आमच्या आजी लोकांनी आंघोळ वगैरे केली। आणि पण आत्ता थोडंसं हडकले, म्हणजे जरा पाऊस बंद झाला आहे, वारं वगैरे सुटले, त्यांचे कपडे जरा वाळलेत। कुंभार मॅडम इकडं तिकडं फिरत आहेत, कामं चालू आहेत, स्वयंपाक चालू आहे, पाहुणे पण येणार आहेत आज भेटायला आपल्याला। तरी सगळी कामं आणि त्याच्यात म्हणलं तुम्हाला एक पटकन एक ब्लॉग बनवावा आणि टाकावा। कारण का तर तुम्ही सगळी लोकं खूप काळजी करता, आजी लोकांना काय झालं असेल का, कुणाला काय झालं असेल का, तर तुम्ही कुठंतरी आनंदी राहावं म्हणून हा रोजचा ब्लॉग काढावा लागतो मला। कारण मग मला मॅसेज येतात, फोन येतात, काय झालं ग ज्योती, आज व्हिडिओ का नाही आला। तर याच्यासाठी मग म्हटलं पहिलं हे काम करावं आणि मग आपली सगळी दिवसभराची कामं करावी। तर आता बघूया घरातलं सगळं आपलं काय चाललं आहे सगळ्यांचं। जुलीला पाऊस आला म्हणून वरती बांधलेलं आहे, हे जुलीची गादी। अम्मा काय चाललंय? काल आमच्या आम्हाला काय झालं होतं जेवताना? काय म्हणते मला सांगते? मला सांगते, तिला सांग, आशीर्वाद दे म्हणा मला। हा मला आशीर्वाद दे म्हणा तिला। काय चाललंय मग भामा? काय चाललंय? हा ना हा का इकडं काय चाललंय आजोबांच? भंडारी नादी बोलू द्या मला। भंडारी काय चाललंय? हे आमचं सकाळचं सुप्रभात असतं दोघांचं, आहे का नाही? काय म्हणतोय पेपर आजचा? बातमी व्यवस्थित आहे? आणि कुंभारला काय झालंय तिकडं बघूया जाऊन आपण। हरे कृष्ण 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 हरे हरे। काय चाललंय? काय झालं ना? आज हरिपाठ म्हणतोय। बर, आज मला राम राम घातलं नाही तुम्ही? खाली पाऊस येत होता म्हणून आता आपला हरिपाठ म्हणतो आपल्या इथं। पण मला राम राम केलं नाही तुम्ही। राम 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 राम। मग सुखी ठेवू देव मार। हरे राम श्री राम जय जय राम। खाली सोडलं ना का बाई? काय म्हणतात मंदाई? काय म्हणतात सुशला मावशी? का बरं खाली पाऊस आहे? राकेश काय चाललंय? मना मना मना। हरे काय झालं मग कुंभार? मला लय राग आला। कशाचा? काय करू, माझी बसली निवांत। का बरं तुला त्यांच्या सगळ्यात बसायचं नाही का? पाऊस आला म्हणून तुला वैताग आलाय का? पाऊस आला, पाऊस होतो, मग काय करू, बाहेर फिरायला जात आहे ना आपल्याला। मग आपलं म्हटलं निवांत बसा खाटावर। बरं निवांत बसा खाटावर, हे पण इथं बसले खाटावर। काय चाललंय मंगल मावशी? हा डोळा चोळायचा नाही म्हणून सांगितले मंगल मावशी। जा माणसात बसा, जाऊन माणसात बसाव, जाऊन तसं नाही करावं माणूस घाण्यावणे कुंभार। हा मग तसं करतात का माणूस घाण्यावणे? काय चाललंय वत्सला मावशीच? काय काय आरसा पण ठेवलाय वाटतो बारका? हा ठेवलाय ना बारका, दिसत का पण याच्यात? हा ना करा करा, बेड व्यवस्थित करा जरा। चष्मे तर आता घालतच नाही तुम्ही? चष्मा नाही घालत आता। चला हा हा। इकडे काय करतात मृदुला आजी? ते बिस्कटला आहे हे गरम पांघरून ते जरा सारखं लावते। बर बर, तुमचे तुमचे बेड आवरा व्यवस्थित ठेवा। मग काय चाललंय सगळ्यांचं? आणि ताई काय म्हणतात? बरी आहेत का सर्दी? का सर्दी जास्त आहे? बरी आहे ना? आवाज जरा आहे थोडासा। हा तर मग काय कुंभार सगळ्यावर रागावले तुमच्यावर? कुठं जायचं होतं पावसात तुला?
पाऊस नसतं मग गप बसा की जरा गप बसा देवानी बसायला लावले ना तर गप बसा की मग काय करायचं माणसात बसायचं हा तर कल्पतरीचे झाड ग हाय का किती सुंदर रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला ह्यांना शिकवा सगळ्याला मना म्हणून हे बघा सगळे असे बसलेले असतात आणि आजोबा त्यांना शिकवतात कल्पतरीचे झाड ग हाय का किती सुंदर रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला चांगलंय का हे असंच आपल्या वृद्धाश्रमातलं चालू राहते आजोबा आल्यापासून छान पैकी सगळे रमलेत आणि पाऊस वगैरे असेल तर वरती येतात बसतात आजोबा आपले गप बसत नाहीत दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आज आमच्या शोध वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे आणि आम्ही इकडे वाढदिवस साजरा करतोय प्रारंभीताईनी साक्षी ताईच्या वाढदिवसाचं जेवण दिलेलं आहे आणि आम्ही इकडं आत्ता केक पण कापतोय आमच्या मृदुला जी गाणं म्हणतील साक्षीताईसाठी छोटं म्हणा हॅपी बर्थडे साक्षीताई हॅपी बर्थडे साक्षीताई आणि आशीर्वाद म्हणा धन्यवाद आशीर्वाद साक्षीताई तर आम्ही इकडे जेवण बनवलेलं आहे वरण भात बटाट्याची भाजी आणि मोतीचूर लाडू आहेत तर आता सगळ्यांनी जेवायला बसा श्री राम जय राम जय जय राम हरे कृष्ण 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 हरे हरे श्री राम जय राम जय जय राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे पंढरीनाथ महाराज बजरंगबली तर आजचं जेवण आपल्याला साक्षीताईच्या वाढदिवसाचं दिलेलं आहे तर त्या ताईला म्हणावं खूप सारा आशीर्वाद आमच्याकडून आणि प्रारब्धिताई तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद तुम्ही जे आम्हाला मदत केली शोध वृद्धाश्रमाला खूप सारा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला धन्यवाद चला जेवण करा तर चला मग असंच भेटूया कुंभार या इकडं असंच भेटूया म्हणावं पुढच्या व्हिडिओ मध्ये असंच भेटूया पुढच्या व्हिडिओला हा लाईक करा कमेंट करा आमचा व्हिडिओ काय पा विसरू नका ओळख म्हटलं तरी पा आपण विसरू नका आमचा व्हिडिओ कायम पा कायम पा अगो बाय दाब आहे का तुझा थँक्यू कायम पा आमचा व्हिडिओ चांगलाच आहे पा